राज्याच्या राजकारणात सातत्याने नवनवीन घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. मंत्रिमंडळात सामील होऊन मंत्रिपदक घेतल्यानंतर शरद पवारांचे समजूत काढण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून सध्या होत आहे. याच पार्श्वभूमीवर काल अजित पवार गटाचे वायबी सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या नेतृत्वात प्रफुल्ल पटेल आणि आमदार वायबी सेंटरवर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी आमदारांनी शरद पवार यांना पक्षात फूट पडू नये अशी विनंती केली, तर शरद पवार यांनी उपस्थित आमदारांना आपापल्या भागात पेरण्या झाल्या का याबाबत विचारणा केली आहे. अजित पवार गटाकडून सातत्याने शरद पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं काल दिसून आलं. रविवारी देखील अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवारांची वायबी सेंटर येथे भेट घेतली होती. काल देखील भेट घेण्यात आली. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले की आज देखील आम्ही शरद पवार यांना पक्षात फूट पडू नये अशी विनंती केल्याचं सांगण्यात आलं आहे.